और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। पण आता विरोधी पक्ष नेता झाल्यावर या ठिकाणी आलो आहे, पण काही हरकत नाही। मला असं वाटतं की योग्य ठिकाणी आपण कधीही गेलो तरी ती योग्यच वेळ असते। आणि खरोखर या महानगरपालिकेने ज्या प्रकारे शहराच्या नियोजनबद्ध विकासामध्ये एक प्रचंड अशा प्रकारचं काम गेल्या अनेक वर्ष केलं, आपण फिल्म देखील त्याची बघितली आणि त्या माध्यमातून विविध उपक्रम जे या महानगरपालिकेत चालतात ते अतिशय पथदर्शी आहे। तसं तर जे महानगरपालिकेचं एक कार्यालय आहे, मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिकेतलं सगळ्यात सुंदर कार्यालय हे नवी मुंबई महानगरपालिकेचं आहे। माननीय मोदीजींनी स्वच्छ भारत अभियान सुरू केल्यानंतर दरवर्षी स्वच्छ भारत अभियानामध्ये जे शहर अग्रणी असतं ते आपलं नवी मुंबई शहर आहे, नवी मुंबई महानगरपालिका आहे। त्यामुळे मी खरोखर या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो। माननीय गणेश नाईक साहेबांचं अतिशय योग्य मार्गदर्शन या महानगरपालिकेला या ठिकाणी सातत्याने लाभतं आणि त्यातून विविध प्रकारच्या संकल्पना आज अतिशय चांगल्या प्रकारे राबविल्या जात आहेत। आताच मंदाताईंनी सांगितलं की पहिल्या महानगरपालिकेत त्या सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या, पण मंदाताई मी तुमच्यापेक्षा सिनियर आहे कारण मी 92 निवडून आलो होतो महानगरपालिकेचा सदस्य, तुम्ही 95 आल्या। आणि महानगरपालिकेत खरं म्हणजे काम करण्याचा जो अनुभव असतो तो अतिशय मला असं वाटतं की चांगला अनुभव असतो। चांगला आहे याचा अर्थ आपल्याला जमिनीवरचं शिकायला मिळतं, नाहीतर मी गमतीने पूर्वी असं म्हणायचो की ज्यांनी मागच्या जन्मी पाप केलं तो नगरसेवक बनतो आणि ज्यांनी महापाप केलं तो महापौर बनतो। याचं कारण प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक समस्येकरता तो नगरसेवक आणि महापौराकडे पाहत असतो। म्हणजे अनेक वेळा आता इतके वर्ष आम्ही आमदार आहोत किंवा मंत्री मुख्यमंत्री आलो असो खासदार असतील, पहिले कोणी आमदार खासदारांकडे जात नाही, सगळे पहिल्यांदा नगरसेवकाकडे जातात, महापौराकडे जातात। आणि महानगरपालिकेच्या असो की अनरिलेटेड असो प्रत्येक गोष्टीचं उत्तर हे त्यांच्याकडनं मिळालं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा असते। हे मंत्रालय मी याच कार्यालयात आणलं असतं तर महापौराला नवीन जागा शोधावी लागली असती, इतकं सुंदर कार्यालय आपण तयार केलं आहे। आज इलेक्ट्रिक बसमध्ये बसून आम्ही या ठिकाणी आलो, अतिशय सुंदर अशा प्रकारच्या इलेक्ट्रिक बसेस या ठिकाणी आहेत आणि मला असं वाटतं की ट्रान्सपोर्टेशन हे एक अत्यंत महत्त्वाचं कुठल्याही महानगरपालिकेमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट महत्त्वाचा असतो आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक बसेस हा एक ग्रीन ट्रान्सपोर्टेशन आहे की ज्यातनं प्रदूषण होत नाही। आणि आज आपण बघितलं तर शहरांच्या प्रदूषणामध्ये सर्वात जास्त वाटा जर कोणाचा असेल तर तो वाहनांचा वाटा आहे। वाहनातनं जे प्रदूषण होतं त्याने शहरात प्रदूषित होत आहे, त्यातला दुसरा वाटा सांडपाण्याचा आहे। पण नवी मुंबई महानगरपालिका जवळजवळ सगळं आपलं सांडपाणी जे आहे त्याचा मोठ्या प्रमाणात ट्रीटमेंट करतो आणि टर्शरी ट्रीटमेंट देखील मला असं वाटतं आता आपण करतोय। आणि मागच्या काळात मी महानगरपालिकेला अशी विनंती देखील केली होती, मला असं वाटतं पुढे गेलं असेल ते, कारण आपण मागच्या काळात असा निर्णय घेतला की आपल्या ज्या MIDCs आहेत या सगळ्या MIDCsनी 3 वर्षाच्या कालावधीमध्ये आसपास जर 20-25-50 किलोमीटरमध्ये महानगरपालिका असेल तर तिथनं त्यांचं टर्शरी ट्रीट केलेलं पाणी घेतलं पाहिजे। रॉ वॉटर त्यांनी जे सिंचनाचं किंवा पिण्याच्या पाण्याचं ते घेता कामा नये, तर मला असं वाटतं की त्यातलं पहिलं एक्झाम्पल ही नवी मुंबई महानगरपालिका बनू शकते आणि ती बनेल हा मला विश्वास आहे। आणि मी पुन्हा एकदा या ठिकाणी शुभेच्छा देतो, आता महानगरपालिकेच्या निवडणुका देखील येणार आहे पण मला विश्वास आहे इतक्या चांगल्या प्रकारे महानगरपालिकेचं संचालन या ठिकाणी झालं आहे त्यामुळे जनता पुन्हा तुम्हाला निवडून देईलच आणि त्यातनं पुढच्या काळामध्ये याहीपेक्षा चांगलं काम करण्याचा प्रयत्न आपण करावा। आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा या आपल्या पाठीशी आहेत। मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या महानगरपालिकेमध्ये बोलवून आपण आमचा सत्कार केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे अतिशय मनपूर्वक आभार मानतो।